नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲप्टिट्यूडमधील सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक टाईम अँड वर्क म्हणजेच काळ आणि वेळ याच्याविषयी माहिती घेणार आहोत. बघा, कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या, MPSC असो, UPSC असो, तलाठी लेवलच्या असो किंवा रेल्वेच्या असो, या सर्व एक्झाममध्ये आपल्याला किमान याच्यावर एकतरी उदाहरण मिळेलच. तसेच हा आपल्या दैनंदिन जीवनामधील सुद्धा एक घटक आहे, त्यामुळेच हा ॲप्टिट्यूडमधील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेत विचारलेले काही क्वेश्चन असतील ते आपण सॉल्व्ह करूया. बघा, या प्रश्नांना सॉल्व्ह करायच्या विविध पद्धती आहेत, परंतु आज आपण जी पद्धत शिकणार आहोत ती सर्व एक्झाम्पलला लागू होणारी अशी सोपी आणि सरळ पद्धत आहे. तर सुरू करूया. तर बघा, आपलं पहिलं उदाहरण काय, एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करायला बीला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. बघा, या उदाहरणामध्ये दोन व्यक्ती आहेत, पहिला व्यक्ती म्हणजे ए आणि दुसरा व्यक्ती म्हणजे बी. आता ए जो व्यक्ती आहे तो एक काम पूर्ण करायला 20 दिवस लावतो आणि बी जो व्यक्ती आहे तो तेच काम पूर्ण करायला 30 दिवस लावतो. बघा, या उदाहरणामध्ये आपल्याला एकूण काम दिलेले नाही आहे, तर आपण काय करणार, अशी संख्या घेणार जी 20 अंकीच्या पाळीत येते, म्हणजेच आपण 20 अंकीचा लसावी घेणार. आता 20 अंकीचा लसावी किती येतो, 60. आता लसाई म्हणजे काय, थोडक्यात 20 आणि 30 यांच्या पाळीत येणारी पहिली संख्या. 20च्या पाड्यात पण 60 येतो आणि 30च्या पाड्यात पण 60 येतो. तर लसाई म्हणजे एकूण काम समजायचं, हे लक्षात ठेवा. आता मला सांगा, जर एकूण काम 60 असेल आणि ए जो व्यक्ती आहे तो तेच काम पूर्ण करायला 20 दिवस लावत असेल, तर त्याचं दररोजचं काम किती येईल. बरं, आपण काय करणार, 60 भागिले 20 म्हणजे किती झालं, 3. म्हणजे ए जो व्यक्ती आहे तो दररोज 3 काम करतो आणि असं करत करत 20 दिवसात तो एकूण काम 60 पूर्ण करतो, असा त्याचा अर्थ झाला. तसंच बीचं दररोजचं काम किती येईल. बरं, मग आता 60 भागिले 30 म्हणजेच किती झालं, 2. म्हणजे बी जो व्यक्ती आहे तो दररोज 2 काम पूर्ण करतो. आता प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले, दोघी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता दोघी मिळून विचारले म्हणजे आपण काय करणार, दोघांची बेरीज करणार, म्हणजेच किती झाली, 3 अधिक 2 किती झाली 5. म्हणजे ते दोघी मिळून दररोज 5 काम पूर्ण करतात आणि एकूण काम किती आहे, 60. तर त्यांना एकूण काम पूर्ण करायला किती दिवस लागतील. तर आपण काय करणार, 60 भागिले 5 म्हणजे किती झाले, 12. म्हणजे त्यांना 12 दिवस लागतील ते काम पूर्ण करायला दोघांना. बरोबर. तर बघा, या उदाहरणामध्ये आपल्याला 3 व्यक्ती दिल्या आहेत, ए बी व सी. तर ए बी व सी अनुक्रमे एक काम 12, 15 व 20 दिवसात पूर्ण करतात, तर ते तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं विचारलंय. तर बघा, या उदाहरणामध्ये आपल्याला 3 व्यक्ती दिल्या आहेत, पहिला व्यक्ती म्हणजे ए, दुसरा व्यक्ती म्हणजे बी आणि तिसरा व्यक्ती म्हणजे सी. आता ए जो व्यक्ती आहे तो एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, बी जो आहे तो तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो आणि सी जो आहे तो 20 दिवसात पूर्ण करतो. तर आपण काय करतो, 12, 15 आणि 20 चा काय घेतो, लसावी घेतो. 12, 15 आणि 20 चा लसावी किती येणार, बरं, 60 येणार. बघा, आपला जो लसावी असतो तेच आपलं काय असतं, बरं, एकूण काम असतं. बरोबर. तर आपलं एकूण काम किती झालं, 60. तर मला सांगा, जर एकूण काम 60 असेल आणि ए जो व्यक्ती आहे तो तेच काम करायला 12 दिवस लावत असेल, तर त्याचं दररोजचं काम किती येईल. बरं, आपण काय करणार, 60 भागिले 12 म्हणजे किती झाले, 12 पंचे 60. म्हणजे ए जो व्यक्ती आहे तो दररोज 5 काम पूर्ण करतो. बरोबर. आता तसंच बीचं किती येणार दररोजचं काम. बरं, आपण काय करणार, 60 भागिले 15 म्हणजे 15 चौक 60. म्हणजे बीचं दररोजचं काम किती येतं, 4 येतं. तसंच सीचं दररोजचं काम किती येईल. बरं, 60 भागिले 20 म्हणजे किती झाले, 3. म्हणजे किती झालं, सी हा दररोज 3 काम पूर्ण करतो. तर आपल्याला काय विचारलं, तिघी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. तर आपण काय करणार, तिघांची बेरीज करणार. तिघांची बेरीज किती झाली, 5 आणि 4 9 आणि 3 12. म्हणजे ते दररोज 12 काम एवढं पूर्ण करतात आणि एकूण काम किती दिले, 60. तर आपल्याला काय विचार, तिघी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. तर आपण काय करणार, 60 भागिले 12 म्हणजे किती झाले, 5. म्हणजे ते तिघी मिळून 5 दिवसात 60 एवढं काम पूर्ण करतील. बरोबर. तर बघा, आपलं पुढचं उदाहरण काय, ए व बी एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, बी व सी तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात आणि ए व सी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर आपल्याला विचारलं काय, तर ते तिघी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता तिघी मिळून म्हणजेच कोण, ए बी आणि सी असं आपल्याला विचारलं आहे. तर बघा, आपल्याला गिवन काय, ए व बी एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, बी
व सी तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात आणि ए व सी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतात. बघा उदाहरणामध्ये आपल्याला कुठेही एकूण काम दिलेले नाही, तर आपण काय करतो तिघांचा लसागु घेतो. तर तिघांचा लसागु किती येणार? 60. आणि लसागु म्हणजे काय असतं? आपलं एकूण काम. बरोबर, जर मला सांगा एकूण काम 60 असेल आणि ए आणि बी तेच काम पूर्ण करायला जर 12 दिवस लावत असतील, तर त्यांचं दररोजचं काम किती येईल? मग आपण काय करणार, 60 भागीले 12 किती झाले? 12 पंचे 60, म्हणजेच ए आणि बी दररोज किती काम करतात? 5 काम करतात. तसंच बी आणि सी दररोजचं काम किती येईल? मग 60 भागीले 15, म्हणजे किती झाले? 15 चौक 60, म्हणजेच बी आणि सी दररोज 4 काम करतात. तसंच ए आणि सी दररोजचं काम किती येईल? मग 60 भागीला 20, म्हणजे किती झाले? 3, म्हणजेच ए आणि सी दररोज 3 काम करतात. तर आपल्याला विचारलं काय प्रश्नामध्ये की तिघी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, तर तिघी मिळून विचारले म्हणजेच आपण काय करणार, तिघांची बेरीज करणार. बरोबर, जर बघा मी तिघांची बेरीज केली तर इथे बघा इथे दोन दोन जणांचे गट आहेत, ए व बी, बी व सी आणि ए आणि सी. जर दोघां मी तिघांची बेरीज केली काय म्हणतील, हा ए आणि हा ए किती झाले? 2 ए झाले. हा बी आणि हा बी किती झाले? 2 बी झाले. हा सी आणि हा सी किती झाले? 2 सी झाले. हे किती आले? 5 आणि 4 9 3 12, हे किती झाले? 12. आपण काय करणार, 2 कॉमन काढणार, म्हणजेच काय झाले? ए प्लस बी प्लस सी इक्वल टू किती आला? 12. म्हणजेच काय झाला? ए प्लस बी प्लस सी किती आला? 6. म्हणजेच ए बी सी हे तिघी मिळून दररोज 6 काम करतात आणि एकूण काम आपल्याला दिलेलं आहे 60, म्हणजेच किती झालं? 60 भागीले 6, म्हणजेच किती झाले? 10. म्हणजे ते तिघी मिळून ते काम 10 दिवसात पूर्ण करते. बरोबर, आपलं पुढचं उदाहरण काय बरं? जर 32 माणसे दररोज 3 तास काम करून 50 खुर्च्या 12 दिवसात तयार करत असतील, तर 18 माणसे दररोज 8 तास काम करून 16 दिवसात किती खुर्च्या तयार करतील? बघा या प्रकारचे जे उदाहरणं असतात त्यांना सॉल्व करायचा एक डायरेक्ट फॉर्म्युला असतो, तो लक्षात ठेवा. तो काय असतो? m1 d1 t1 / w1 बरोबर m2 d2 t2 भागीला w2. आता बघा इथे एम जो असतो ना तो काय असतो? आपला माणसे असतात, म्हणजेच मेन. डी वन म्हणजेच आपला असतो डेज, म्हणजेच दिवस. आणि टी जो असतो तो आपला असतो तास, म्हणजेच हवर. आणि डब्ल्यू म्हणजे असतं ते काय असतं? आपलं काम असतं, म्हणजेच वर्क. आता बघा इथे तुम्ही म्हणणार इथे M1 आहे, D1 आहे, T1 आहे, इथे पण M2 D2 आणि T2. आता M1 M2 म्हणजेच काय असतं हे लक्षात ठेवा. इथे जो फर्स्ट अल्फाबेट असतो ना, म्हणजे सफिक्स असतो, तो 1 आणि इथे 2 आहे. बरोबर, आता बघा उदाहरणामध्ये जे तरच्या आधीचे वाक्य असतं ना, म्हणजे जर आणि तरच्या आधी जे वाक्य असतं ना ते आपली असते पहिली कंडिशन. आता पहिली कंडिशन म्हणजे काय असतं? आपलं M1 D1 T1 आणि W1 लक्षात ठेवा. आणि तर नंतर जे वाक्य असतं ना, म्हणजे आपल्याला जो विचारला असतो प्रश्न, तो असतो आपली सेकंड कंडिशन. बरोबर, सेकंड कंडिशन म्हणजे काय असतं? असं M2 D2 T2 आणि W2 हे लक्षात ठेवा. तर नंतर आधीचं वाक्य काय असतं? पहिली कंडिशन. आणि तर नंतर जे वाक्य असतं ते काय असतं? आपलं सेकंड कंडिशन. बरोबर, आता बघा आता आपण उदाहरण बघूया. हे बघा आता काय दिले आपल्याला, जर 32 माणसे दररोज 3 तास काम करून 50 खुर्च्या 12 दिवसात तयार करत असतील, तर आता तर चाळीस जे वाक्य आहे काय म्हटलं त्याला? पहिली कंडिशन. पहिली कंडिशन म्हणजेच काय आपलं आलं बरं? M1 काय आपला? किती माणसं आहेत? 32 माणसं आहेत. बरोबर, किती तास काम करायचं आपल्याला? 3 तास काम करायचंय. किती दिवसात करायचंय बरं आपल्याला? 12 दिवसात करायचंय. आणि काय करायचं आपल्याला? 50 खुर्च्या तयार करायचे. बरोबर, त्याच्यानंतर तर नंतर तर 18 माणसे दररोज 8 तास काम करून 16 दिवसात किती खुर्च्या तयार करतील? आता मला तर नंतरचं वाक्य जे आपले काय काय म्हटलं त्याला? सेकंड कंडिशन. तर सेकंड कंडिशन म्हणजे काय असतं बरं आपलं? M2 असतं. M2 म्हणजे किती माणसं आहेत आता? 18 माणसं आहेत. किती तास काम करायचे आपल्याला? 8 तास काम करायचं आहे. किती दिवसात करायचे? 16 दिवसात करायचे. आणि काम काय करायचे? तर किती खुर्च्या येऊन हे आपल्याला काढायचंय. बरोबर, तर आपला फॉर्म्युला काय? मग M1 D1 T1 / W1 = M2 D2 T2 / W2. बरोबर, M1 म्हणजेच किती आपला? 32. बरोबर, 32. D1 किती आहे? 12. T1 किती आहे? 3. W1 किती आहे? 50.
एम टू किती आहे 18, डी टू किती आहे 16, टी टू किती आहे 8, आणि डब्ल्यू टू काढायचा आहे बरोबर। आता इथे बघा हे पण अंश अनुच्छेद दिसतोय, हे पण अंश अनुच्छेद दिसतोय बरोबर। तर आपण काय करतो इथे जनरली तिरकस गुणाकार करतो, तर करा मग काय होऊन जाईल डब्ल्यू टू इंटू 32 इंटू 12 इंटू 3 बरोबर काय होऊन जाईल 18 × 16 × 8 × 50। तर मला काढायचं काय डब्ल्यू टू काढायचं आहे बरोबर, मग तिकडे जाऊ द्या एकूण जाईल डब्ल्यू टू बरोबर 18 × 16 × 8 × 50 / 32 × 12 = 3। आता तुम्ही सोडवा त्याचं उत्तर येतं 100 बरोबर, म्हणजे किती खुर्च्या तयार होतील 100 खुर्च्या तयार होतील। आलं लक्षात, आधी आपण काय केलं M1 D1 D1 आणि W1 काढलं, आणि हे काय असतं आपली पहिली कंडिशन असतं। पहिली कंडिशन म्हणजेच काय असतं आपलं तरच्या आधीचं जे वाक्य असतं ते आपलं असतं पहिली कंडिशन, आणि तरच्या नंतरचं जे वाक्य असतं ते आपलं सेकंड कंडिशन असेल। सेकंड कंडिशन म्हणजे काय होतं आपलं M2 D2 W2 आणि D2, आणि आपला फॉर्म्युला काय M1 D1 T1 / W1 = M2 D2 T2 / W2, त्यात किमती पुट केली आणि काढलं, समजलं। तर बघा आपला पुढचा प्रश्न काय, 10 मजूर रोज 7 तास काम करून 1 काम 12 दिवसात पूर्ण करतात, तेच 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील। तर बघा आपली पहिली कंडिशन काय, ही आपली पहिली कंडिशन आहे, आणि जी विचारले ते आपली सेकंड कंडिशन असते बरोबर। आपला M1 काय इथं किती मजूर आहेत, 10 मजूर आहेत बरोबर। किती तास काम करायचे, 6 तास काम करायचे। किती दिवसात करायचं आहे, 12 दिवसात करायचंय। काय करायचं, एक काम करायचे, W1 किती आला 1। आता आपला सेकंड कंडिशन, किती माणसं आहेत, 20 माणसं आहेत। किती तास काम करायचे, 9 तास काम करायचं आहे। आपल्याला काय करायचं, किती दिवसात पूर्ण करतील हे काढायचं, म्हणजे D2 काढायचं आहे, आणि एक काम करायचं म्हणजे W2 किती आला 1 बरोबर। आपला फॉर्म्युला काय असतो, M1 D1 T1 / W1 = M2 D2 T2 ना W2, एकच काम करायचं म्हणजे दोघी 1 झाली बरोबर। M1 किती आला 10, D1 किती आहे आपला 12, T1 किती आहे 6, W1 किती आहे 1। आता M2 किती आला आपला 20, D2 किती आहे तो आपल्याला काढायचा आहे T2 बरोबर, आणि T2 किती आहे 9, W2 आपला 1 बरोबर। किती झाले 10 × 12 × 6 = 20 × D2 ते 9 बरोबर। आता आपल्याला D2 काढायचंय म्हणजे तिकडे पाठवा, हे काय होऊन जाईल 10 × 12 × 6 = 20/9 बरोबर, आपला काय D2 येईल बरोबर। आता बघा हा 0 गेला, हा 0 गेला, त्या असं केलं बघा काय केला 10 × 20। तर बघा 3 × 1 = 3, 3 × 6 = 9, 3 × 12 आणि 3 × 3 = 9 आणि 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 1 × 4 = 8 आणि 2 म्हणजे किती आले 4, म्हणजे D2 किती आला 4, म्हणजे ते किती दिवसात पूर्ण करतील, तर 4 दिवसात ते काम पूर्ण करतील। ओके बघा आपला पुढचा प्रश्न काय आहे, काही माणसे एक काम 60 दिवसात पूर्ण करतात, जर 7 माणसे कमी झाली तर काम संपण्यासाठी 10 दिवस जास्त लागतात, तर सुरुवातीला किती माणसे कामावर होती। त्यातला फॉर्म्युला काय असतो, M1 D1 T1 / W1 = M2 D2 T2 / W2। आता बघा त्यांनी काय म्हटले, काही माणसे कामावर होती। आता त्यांनी इथं माणसांची संख्या दिली, त्यांनी फक्त काय म्हटले की काही माणसे असं म्हटले बरोबर, म्हणजेच आपल्याला M1 माहिती नाही, म्हणजे M1 ला आपण काय म्हटलं, M म्हटलं की आपल्याला माहिती नाही बरोबर। आता एक काम करतात, किती दिवसात करतात, 60 दिवसात करतात बरोबर। आता किती तास काम करायचे दिलेलं नाही, म्हणजे T1 T2 चा संबंध असं नाही, आणि एक काम करायचं म्हणजे W1 याला M1। आता बघा त्यांनी काय म्हटले, जर 7 माणसे कमी झाली, आता बघा आधी किती माणसं होती कॅमर, आधी M माणसं होती, आणि त्याच्यातून आता 7 माणसं कमी झाली। आता कमी म्हणजे काय, म्हणजे वजा 1 बरोबर, म्हणजे किती आलं M - 7। आता बघा जर 7 माणसं कमी झाली तर काम संपण्यासाठी 10 दिवस जास्त लागतात, आधी तेच, आता आधी किती दिवस लागत होते, आधी 7 दिवस लागत होते, आता 7 माणसं कमी झाल्यामुळे 10 दिवस जास्त लागतात, म्हणजे किती झाले 60 + 10 = 70। बघा आधी 7 दिवस लागत होते, 7 माणसं कमी झाल्यामुळे 10 दिवस जास्त लागतात, म्हणजे किती झाले 10 + 10 = 70।
सात अधिक हजार सत्तर, आणि काम किती आहे, काम एकच आहे बरोबर। आता एक फक्त करा काय, हे 60m आणि 70 ने m ला गुणा, मध्ये वजा बाकीचं चिन्ह, नंतर 70 ला 7 ने गुणा, हे किती झालं 70m मायनस 60 7 49 किती झाले 490 बरोबर। हे किती येणार 490 ला किती पकडा, क्या 490 इक्वल टू 70m मायनस 60m, हे किती झाले 490 10m, हा शून्य गेला हा शून्य गेला, किती झाले एम इक्वल टू 49, म्हणजे सुरुवातीला 49 माणसे कामावर होती। कळलं? रॅपिट्यूड अँड्रेजिंग संबंधीचे व्हिडिओ आता आमच्या चॅनल उपलब्ध असणार आहेत, तर त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।